कृषी पंपांच्या अनियमित विद्युत पुरवठ्यानं शेतकऱ्यांची वाढती डोकेदुखी, वीज वारंवार खंडित होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. भंडारा जिल्ह्यात कुठल्याही प्रकारची लोड शेडिंग नसतानाही दिवस रात्र मध्यरात्री कृषी पंपाच्या अनियमित विद्युत पुरवठ्याची बत्ती गुल होत असल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. मात्र या महावितरणाच्या ठिसाण योजनामुळे वीज वारंवार खंडित होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतात उन्हाळी थान पीक लागवड करण्यात आली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यानं विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणं गरजेचं आहे, पण महावितरणाच्या ठिसाण योजनामुळे वीज वारंवार खंडित होत असल्याचे प्रकार सध्या घडत आहेत. अशा गंभीर मुद्द्यांकडे महावितरणाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मात्र दुर्लक्ष होत आहे. मागील काही महिन्यांपासून विजेचा लपंडाव दिवसा व रात्रीच्या वेळी सुरू आहे. महावितरणाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे त्रासाला सामोरं जावं लागत असल्यानं महावितरणानं आपली समस्या सोडवणं गरजेचं आहे. न्यूज 15 मराठीसाठी साहिल रामटेके, साकोली, भंडारा.